त्यो एका बरोबर रस्त्यावर जे खेळ करतो तो माणूस कुठे राहतो माहितीये का? कोण तो बिल्लू का? हा वय बिल्लू. बिल्लू कुठे राहतो? तो काय तिकडं ढोरावाणी झोपलाय. धन्यवाद. भावले, अरे काय झालं, काय झालं तुमच्या फोटो? अरे एवढी एकच ओळख होती आपल्याकडे, ती पण पुसून गेली. आता कसं शोधायचं तुला भावले? भावले तू आपल्याला सोडूनच काय गेलीस? ती कोण कुठली श्रीमंत बाई जी तुला घेऊन गेली? तिला सांगायचं होतं ना आपल्याला पण तुझ्या बरोबर घेऊन जायला. कोणाचं तरी आयुष्य बरबाद करायला गेले, पण आता आपलं आयुष्य बरबाद व्हायची आली आहे. ऐकतेस ना तू? ऐकतेस ना भावले? कसं शोधायचं तू भावले? श्रीमंत बाई म्हणजे आईस आहे. ज्याला मारायचं होत तो म्हणजे एका. आणि बावली, बावली म्हणजे नक्कीच देव्यानी. आई, अगं गप्प कायस तू? अगं आता बोलण्याची नाही निर्णय घ्यायची वेळ झालीये. अगं बोल ना आता तरी. गपे, मी गप हाय म्हणजे मला काय बी समजत नाही असं समजू नकोस. मी गप आहे कारण मी काहीतरी विचार करते. हेच सांगतोय मी तुला मगाचपासून. अगं तू नुसती विचारच करत बसतीस. किती वेळ विचार करत बसणार आहेस? ज्याच्यावर तुझा विश्वास होता तो तुझा विश्वासघात करून तिकडे खेळ करत बसलाय. आणि जो सगळं काही जबाबदारी सांभाळायला तयार आहे त्याला मात्र तू तू नुसतं खुर्चीवर उभं करून ठेवलंय. आई, हे बघ, तू खरंच विचार करत असतीस ना तर आत्ता मला या खुर्चीवरती बसून मोकळी झाली असतीस. ही खुर्ची म्हणजे काय जत्रेत मिळणारी भिंगरी आहे का? हा, की तू हट केलास आणि मी लगेच तुला दिली. चल इमलेटची गोळी आहे. तू रडायला लागलास म्हणून तो अंडा कोंबली. अरे ही खुर्ची आहे ना, त्याच्यावर भलभले बसतात तोंड वर करून आणि तोंडावर पडतात. हो ना, मग त्या वक्र तोंडाला तरी खुर्चीवर बसवण्याचा हट्ट काय तुझा? ते पण ह्या लहान वयात. त्याचं वय आणि उंची बघितलीस ना तरी तुला कळेल खुर्चीवर चढण्याआधीच तो खाली पडेल. तरी तू त्यालाच बसवायचं म्हणतेस आणि मी बसायचं म्हणतोय तरी सुद्धा गप्पा. एकदम गप राहायचं, लय बोल ना. आणि मी बी तुझं आता लय ऐकून घेतलंय. ह्या पुढे एक ती शब्द थबाडतून काढायचा नाही. बंद म्हणजे बंद थबाड. मी जो विचार करते ना तो तू जरा मला शांतपणे करू दे. तू तुला जो काय विचार करायचा ना तो करत बस. मी काय गप्प राहणार नाही. एक का जर का असेच माकडताळे करत राहिला ना तर या खुर्चीवरती मी एक ना एक दिवस बसणारच आहे.
मेहरबान कदरदान, खेल देखो भाई, खेल देखो। इंसान के अंदर छुपे हुए बंदर का खेल देखो, बंदर के अंदर छुपे हुए इंसान का खेल देखो। तो जमुना आसमान को छुएगा? छूंगा उस्ताद। आसमान से चांद लाएगा? लाऊंगा उस्ताद। सामने वाले के जेब में कितना पैसा है वो बताएगा? बताएगा उस्ताद। पूरे 50 रुपए और 8 आने हैं उस्ताद। जमुरे, तूने तो बोला था कि 50 रुपए और 8 आने हैं। 8 आने कहाँ पे? जेब में उस्ताद। आई? देखा, इसे कहते हैं इक्का की झलक, सबसे अलग। हे देवयानी, आपल्यासाठी बनवलेला नाश्ता आपल्याला डब्यात भरून दे, तिकडे तो बिल्लू भुकेने कासावीस झाला असेल। देवयानी काय झालं? आपण तुझ्याशी बोलतोय, बोल ना काहीतरी। एकदा मला मंगळसूत्र नकोय। का तू असं का बोलतीये? बघ ना, लग्न करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास, आणि तो आपल्यात आहे, नाही का? मग मंगळसूत्राची काय गरज आहे? मी बरोबर बोलते ना सासूबाई? देव यांनी नाही म्हणजे लग्न म्हणलं की मंगळसूत्र आलंच नाही का? एवढी साधी गोष्ट मी तुला कळत नाही का ग बावली? बाहेर गेले होते ना तेव्हा समध्यांच्या तोंडून हेच ऐकत होते, म्हणजे एकाच लग्न, पाचपत्री, मंगळसूत्र, ह्याच्याशिवाय इश्यूच नाही। ऐकलंस काय? ऐकलंस? अख्ख्या गजानन पाड्यामध्ये आपल्या लग्नाबद्दल आणि आपण तुझ्यासाठी घेणाऱ्या मंगळसूत्राबद्दल बोललं जात आहे, आणि तू म्हणते मंगळसूत्र नको। आधी म्हणायचं की इमानदारीने कमवलेल्या पैशातून मंगळसूत्र घेऊ नये, आणि आता म्हणते की मंगळसूत्र नको। तुझं ना बोलणंच पटत नाही आपल्याला। काम कुठलं बी असो, शेवटी त्या कामातली इमानदारी महत्वाची। बरोबर ना देवयानी? मला असं वाटत ना, एका जे काही काम करतोय त्याच्यासाठी आपण समध्यांनी त्याच कौतुक करायला हवं। बरोबर आहे, वीणा एकदम बरोबर बोलते। आपल्या घरात कोणीतरी एवढं इमानदारीचं काम करतंय त्याचं कौतुक तर आपण करायलाच पाहिजे, हो की नाही? हो हो। ए वीणा, आपण काय बोलतोय? तू आपला खेळ बघितलायस काय? नाही म्हणजे मगाशी तू जसं बाहुली म्हणत होतीस ना, तसंच तिकडे तो बिल्लू पण सारखा बाहुली बाहुली करत असतो। ए विणा बोल ना।
तू आपला खेळ बघितलास? आता इनानी तुझा खेळ बघितलाय की नाही ते राहू दे बाजूला, मी काय सांगते ते आता ऐक. तू आणि देव यांनी मिळून ठरवलंय इमानदारीच्या मार्गावरनं चालायचं. आता त्याच मार्गावरनं चालणार आहेस की नाही तेवढं फकस्त मला सांग. काय त्यात काय सांगायचं, आता पण आपण चांगल्या माणसासारखंच तर वागतोय. आणि चांगल्या माणसाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे तो बाता कमी करतो आणि काम जास्त करतो. आता आधीच आपण जास्त बाता मारून झालोय, आता कामाला निघायला हवं. ए देव्यानी, तू आपल्याकडे बघत काय बसली आहे, जा ना पटकन नाश्ता भरून दे ना डब्यात. चल ना, चल 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 ये. बाई से काय तुझ काय बोलायचं बाकी राहिलंय? मला बोलायचं नाही, मला समजून घ्यायचंय ही भावली नक्की कोण आहे आणि या बाहुलीचा त्या बिल्लूशी नक्की काय संबंध आहे. या बिरबल बिल्लूची अजून एक ओळख आहे, झमुरा. झमुरा या झमुऱ्याची एक बहीण होती. ती नुसती बहीणच नाही तर त्याच्यासाठी त्याची सावली, त्याची मावली होती. हा झुमरू तिला लाडाने भावली म्हणायचा. त्या भावली सोबत या झुमरूने लोकांना हसायला लावलं होत, लोकांना रडायला लावलं होत. एवढंच काय तर जीव मुठीत घेऊन लोकांना खेळ बघायला लावलं होत. ती भावली आता आपल्या सोबत नाहीये, तिच्याने आपली चुकामुक झालेली आहे. म्हणून हा झुमरू आपलं घर सोडून तिला शोधायला बाहेर पडलेला आहे. तर माय बाप हो, आपल्या भावलीसाठी एकदा जोरदार बजाव दोन हाते ताले. त्या भावलीचा आणि त्या बिल्लूचा नक्की काय संबंध आहे हे तुम्हाला जर कळत नसेल ना तर मी फोड करून सांगते. ती जी कोण बावली हाय, तिला एका श्रीमंत बाईन एका माणसाचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी इकडं आणलंय. तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? मला काय घेणं देणं नाही आईसाहेब, मला फक्त समजून घ्यायचंय. त्या श्रीमंत बाईन पैशाची लालूच दाखवली आणि ती भावली स्वतःच्या भावाला विसरून गेली. ती इसरली असल नाहीतर तिला इसरायला भाग पाडलं असं. काय घेणं दे नाही, तू जगाच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा स्वतःच्या भाकर तुकड्याचा विचार कर. वाय साहेब, तुम्ही देवानीच्या नावाखाली माझा सातचा भाकर तुकडा हिसकावून घेताय आणि मलाच विचारताय काय करायचं म्हणून. ती देवानी एका बरोबर लग्न करायला उभी राहणार आहे आणि तुम्ही मलाच म्हणताय की आत्ता आलं माझ्या ध्यानात. म्हणजे तुला जे काय बी कळू नये ते बी कळून चुकलंय. ते म्हणतात ना ग, काय ते आपलं, हा माकडाच्या हातात पॉलिथ, तसं काय ते झालंय तुझ. पण मला हे तरी कळू दे की नेमकं तुझ्या मनात काय. एकाच्या तोंडून बिल्लू आणि बिल्लूच्या तोंडून बावली आपण ऐकत आलोय ना आतापर्यंत. आता मला बावलीच्या तोंडून बिल्लू बद्दल समज खरं समजून घ्यायचं.
आज आपली भावली आपल्या सोबत नसली तरी जोवर ती परत येत नाही तोवर तिच्या आठवणी आपल्या सोबतच आहेत. आपली भावली जबरी चाकू चालवायची, डोळ्याची पाट लावण्याआधीच ती माझ्या डोक्यावरचा सफरचंदाचे दोन तुकडे करून दाखवायची. एवढंच काय तर अंगाभोवती रिंग फिरवायची, रशीवर चालून दाखवायची. एवढंच काय तर माकड्यासारख्या उड्या पण मारून दाखवायची. ए जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या. आज आपली भावली आपल्याला सोबत नसली तरी तिच्या जागी आपण आहे आणि आपल्या जागी आपला नवीन जमुरा आहे. एकदा जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या आपल्या जमुऱ्यासाठी. तो जमुरे जी उस्ताद आग से खेलेगा. खेलेगा उस्ताद. रस्सी पे चलेगा. चलेगा उस्ताद. चक्कू मार के दिखाएगा. मारेगा उस्ताद. तो गुरु ले अपने उस्ताद का नाम और हो जा शुरू. बजा ताले. बजाओ जोर से ताली. अपना जमुरा चक्कू चला के दिखाएगा. एक लोचा तू म्हणायला सांगत होतास म्हणून आपण सगळं काय म्हणत होतो पण आपल्याला यातलं काय पण जमत नाही. भाऊ कशाला घाबरतो? जोवर तुला जमत नाही तोवर आपण आहे ना. कशाला घाबरतो? बजाव दोन हातचे ताले. आज तो भाई लोग आप दिखाएगा बिल्लू अपना कमाल अपना जादू दिखाएगा. ये देखो ये कलर देखो रिंग का कलर देखो कौन सा है. नीला है लाल है पीला है. तू जे काही बोलतेस ते मी नाकारत नाही. हे सगळं खरंय. अगं पण तो माझा भूतकाळ होता आणि आता माझा भूतकाळ बाजूला ठेवून सगळं विसरून मी नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार करतेय वीणा. मी खरं सांगते आता त्या लोकांशी त्या जगाशी माझा काहीही संबंध उरलेला नाहीये. प्लीज प्लीज मला माझं नवीन आयुष्य सुखाने जगू दे. तुला सुखी राहायचं म्हणशील ग देव्यांनी पण आज आई साहेबांसमोर मी तुला सांगते ही ना तुला सुखी जगू देणार नाही. लई बोल लई तुझी नावा धुन थुन 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 थुन. देव्यांचं लगीन एकाशी ठरलेलं आहे. मग का तिला सारखी दिवसून बोलत असतेस गे? हा काय म्हणतो तुला सारखी आपली मारक्या मशिवानी दिवसत असते तिला. एकदा ते बोलून मोकळी हो की ठीक आहे. आई साहेब तुम्ही म्हणत असाल ना तर एक आणि देव्यानी मध्ये मी आता लुडबुड करणार नाही पण माझी एक वटी. हिनी एकाला समद खर खर सांगायचं आणि देव्यानी म्हणून नाही तर स्वतःच्या नावानं त्याच्या आयुष्यात प्रवेश करायचा. असं करण्याची काही गरजच नाहीये कारण एका जरी मला देवयानी या नावाने हाक मारत असला तरी मी देवयानी नाहीये हे त्याला माहिती. आणि तरी सुद्धा त्याने मला स्वीकारले. ठीक आहे. आता एकाला जेव्हा तुझा खरा भूतकाळ कळल ना तेव्हा जे काय बोलायचं ते आपण बोल. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.